नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो, पाहूया की कशा प्रकारे मार्केट मध्ये आपल्याला काही अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत का। कालची जी कंडिशन्स आपण पाहिली होती की मोठ्या मुवमेंटसाठी तयार राहा। आज तुम्ही जर पाहिलं असेल तर गॅप अप झाल्यानंतर जी काही रॅली आली, ठीक आहे, मुवमेंट होती, परंतु अजूनही आम्हाला त्याच्यामध्ये वाटतीये। तर मला आता सध्या एकच गोष्ट सांगेल, संधीसाठी तयार राहा। ती संधी कुठे बनती, कशी बनतीये, सगळं अनालिसिस आज आपण करणार आहोत। सुरुवात करतोय आपण सगळ्यात आधी निफ्टीपासून। निफ्टीची जर एक गोष्ट पाहिली तर गॅप अप झाला, तिथून वर गेला, परंतु टिकला नाही आणि एंड ऑफ द डे पुन्हा एकदा कालच्या अगदी डे लोपशी आला होता। आता याचा अर्थ आपल्याला काय दिसतोय उद्या, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो। 19380 लिहून ठेवायचं आहे। 19380 खाली जोरदार सेलिंग मिळेल की जो 19300 पर्यंत त्याला घेऊन जाईल आणि 19300 खाली आणखीन जोरदार प्रेशर आपल्याला सेलिंग साईडला पाहायला मिळेल। म्हणजे जे पुट बायर्स आहेत त्यांच्यासाठी 19380 खालीच पोझिशन ओपन होतील। दुसरी गोष्ट, कॉल साईडवाले 19460 क्रॉस होत नाही तोपर्यंत कॉलला हात लावायचा नाहीतर ट्रॅप होऊ शकतात त्याच्यामध्ये, ओके। तिथे जर त्याने क्रॉस केला तर वर जायचा प्रयत्न करेल, परंतु आजची जी काही कंडिशन होती मार्केटमध्ये, आजचं जे काही सेलिंग प्रेशर आलं त्याच्यावरून असं वाटतंय की वरच्या लेवलला हे बायर्स टिकत नाहीयेत, ओके। त्यामुळे लक्ष राहू द्या, वर जाताय तर गडबड ट्रॅप होऊ शकता, डाऊन साईडला तुम्हाला जोरदार ओपनिंग देईल, तो फक्त योग्य ठिकाणी एंट्री बनवायची आहे। बँक निफ्टीकडे जाऊया थोडं। बँक निफ्टीच्या कंडिशन्स पाहायला गेल्या तर तीन लेवल्स मी त्याच्यामध्ये तुमच्यासाठी ड्रॉ करून ठेवलेत। पहिली गोष्ट, पुटमध्ये एंट्री कुठे बनणार, ओके। 44600 खाली मोठी संधी उपलब्ध होईल पुट साईडला, बरोबर। त्याच्यानंतर ना कॉलमध्ये ज्यांना एंट्री करायची, अपसाईडला ज्यांना विचार करायचा आहे, त्यांच्यासाठी 44800 वरती एक अप रॅली देईल, तो जास्तीत जास्त 45100 पर्यंत घेऊन जाईल, ओके। म्हणजे नॉर्मली तुम्हाला इथपासून एक 300 पॉईंट वर घेऊन जाईल जर याच्यावर तो स्ट्रॉंगली क्लोज दिला तर। स्ट्रॉंग म्हणजे काय, तर फुल बुलिश कॅन्डल बनवणं गरजेचं आहे आणि याच्या खाली तुम्हाला पुढचा विचार करायचा आहे, मग सेलिंग प्रेशर त्याच्यामध्ये राहू शकतं। त्यातले तर उद्या आहे फ्रायडे, ओके, तर त्याच्यामुळे थोडं जी काही पोझिशन असते पहिल्या सत्रामध्ये ती घेऊन चाला, कारण आज ज्याप्रमाणे अपोजिट मोमेंट दिल्या, सकाळी एक वेगळी होती, दुपारी एक वेगळी होती, ती कंडिशन कदाचित तो उद्या पण करू शकतो। फिन निफ्टीकडे जाऊया। फिन निफ्टीचे जर कंडिशन्स पाहायला गेलं तर आत्ताच्या कंडिशनला मला असं वाटतंय 19980 खूप इम्पॉर्टंट झोन आहे। त्याच्या खाली सेलर्स ऍक्टिव्ह होतील, त्याच्या खाली पुट बायर्सला चान्स बनेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल 20060 त्याच्यावरती बायर्स पुन्हा ऍक्टिव्ह होतील, त्याच्यावरच कॉलवाल्यांसाठी एंट्री बनेल आणि ती एंट्री नॉर्मली तुम्हाला 20120 पर्यंत घेऊन जाईल, कारण तिथे तो टिकत नाहीये, लक्षात ठेवा, त्याच्यावर थांबू नका नाहीतर पुन्हा ट्रॅप होऊ शकता। आणि ज्यांना छोटे छोटे पॉईंट कॅच करता येतात त्यांनी तिथे डोकं लावायचे, नाही लाव ज्यांना जमत त्यांनी पूर्णपणे ह्या लेवल्स फॉलो करा, नाहीतर टेलिग्राम सबस्क्राईब करा, आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे भन्नाट पद्धतीने तुम्हाला आम्ही काही लेवल्स देत असतो याप्रमाणेच असतात की ज्या सकाळी सकाळी अपडेट केले जातात, प्लस काही ट्रेडची तुम्हाला आयडिया पण दिली जाते। आणि तुम्ही पाहू शकता निफ्टी बँक निफ्टीमध्ये 88%पेक्षाही जास्त आमची तिथे ॲक्युरसी असते। आता मित्रांनो, याच्यानंतर आपण बोलूया की उद्या जर पाहायला गेले की सेन्सेक्स आणि बँकेक्स ह्या दोन गोष्टी आहेत की बऱ्याच दिवसापासून आम्ही बघतोय, त्याची पण एक्सपायरी आहे, त्याची पण मी तुम्हाला आता माहिती देणार आहे की सेन्सेक्स उद्या काय होऊ शकतो, थोडं नवीन ऍड करतोय। परंतु ज्यांना माहीत नाही की सेन्सेक्स आणि बँकेक्स काय, त्यांनी क्विक मध्ये जाऊन ह्या कार्डवर क्लिक करा, तुम्हाला एक व्हिडिओ ओपन होईल की जो मागच्या शनिवारी टाकलेला आहे, पूर्णपणे डिटेल माहिती दिली आहे की काय हे टूल कशा प्रकारे वापरायचे, कारण नवीन काहीतरी तुम्हाला इथे ऑप्शन तयार होतोय ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी, पण नॉलेज नसेल तर हात लावायचं नाही आणि ते नॉलेज तुम्हाला द्यायचं काम माझं आहे, तो व्हिडिओ 100% पहा। सेन्सेक्स मध्ये कुठे काय बनणार आहे आता हे सांगूया। बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की मला सेन्सेक्स बाबत पण सांगा, तुमची रिक्वेस्ट मी पूर्ण करणार। लक्षात ठेवा, 65660 एंट्री पॉईंट असेल कॉलवाल्यांसाठी की जे सेन्सेक्स मध्ये एंट्री मारायचा प्लॅन करतील। इथून मार्केट नॉर्मल सेन्सेक्स वर जाण्याचा प्रयत्न करेल हार्डली, इथून जर आपण लेवल पाहायला गेलो तर 66000 म्हणजे हार्डली 300 ते 350 पॉईंटच त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे वरच्या लेवलला जाण्याची, ओके। आता ही झाली पहिली गोष्ट, सेलिंग प्रेशर कुठे क्रिएट होणार आहे याच्यामध्ये, तर महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी वाटते मला, 65450
च्या खाली सेन्सेक्स मध्ये सेलर्स ऍक्टिव्ह होतील, त्याच्यामध्ये तुम्हाला सेन्सेक्सच्या पुट मध्ये व्हॉलेटिलिटी पाहायला मिळेल आणि रॅली तुम्ही घेऊ शकता. आता सेन्सेक्स मध्ये पण ऍक्टिव्ह लोक वाढायला लागले ट्रेड करणाऱ्यासाठी, त्यामुळे तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय सगळ्यात आधी आणि सगळ्यात बेस्ट पद्धतीने. त्यामुळे तो व्हिडिओ पहा, तुम्हाला पण इथे काही ना काहीतरी भेटेल आणि योग्य पद्धतीने ट्रेड करा. तर अशा प्रकारे मित्रांनो, निफ्टी बँक, निफ्टी फिन, निफ्टी सेन्सेक्स या चौघांचं आपण अनालिसिस केलं. लक्षात ठेवा, मार्केट एक संधी फॉर्म करते सध्याच्या कंडिशनला दोन्ही पण साईडला. डेली मध्ये तो फ्लॅग अँड पोल बनवतोय, तो ब्रेक केला तर वरती जाईल आणि सपोर्ट जे आम्ही देतोय ते ब्रेक केले तर खाली पडेल. ओके, दोन्हीकडे पण संधी आहे, परंतु सध्या जास्त फोकस असं वाटतं की डाऊन साईडला देईल तो आजच्या क्लोजिंगवरून, परवाच्या क्लोजिंगवरून. पण पाहूया, त्यासाठी कनेक्टेड राहा. आता काही चार स्टॉकची नावं मी तुमच्यापर्यंत देतो, त्या चार स्टॉकची नावं पटकन लिहून घ्यायचे तुम्हाला. त्याच्यामधला पहिला स्टॉक असेल द फोनिक्स मिल्स लिमिटेड, हे स्टडी पर्पजसाठी स्टॉक असतील उद्याला. 1677.90 ला आज क्लोज झालाय, 1686 वरती यावर तुम्हाला लक्ष ठेवायचे. दोन नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड. जिंदाल स्टीलमध्ये 633.55 रुपयांना तो क्लोज झालाय, 636 वरती जिंदाल स्टीलवर लक्ष ठेवा. याच्यामध्ये पुन्हा बायर्स ऍक्टिव्ह होऊ शकतात. आणि तीन नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी उद्या मनापुरम फायनान्स लिमिटेड. ओके, 123.65 ला क्लोज झालाय, 123 खाली याच्यामध्ये पुन्हा एकदा सेलर्स ॲग्रेसिव्ह होतील, तर त्याच्यावर पण लक्ष ठेवा. आज जोरदार सेलिंग झाले मागच्या 3 दिवसापासून, त्यामुळे एक अपॉर्च्युनिटी आहे अजून याच्यामध्ये, ती तुम्हाला बनू शकते. आणि चार नंबरची स्क्रिप्ट राहील मेट्रोपोलिस हेल्थ केअर लिमिटेड. मेट्रोपोलिस हेल्थ केअरमध्ये 1425.07 क्लोजिंग आहे, 1419 खाली मेट्रोपोलिसवर लक्ष ठेवा. जोरदार सेलर्स याच्यामध्ये पुन्हा ऍक्टिव्ह होऊ शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे होतं निफ्टी बँक, निफ्टी आणि फिन निफ्टीचं अनालिसिस. अशा प्रकारे तुम्हालाही शिकायचंय तर आजच 88 282 90 90 ला कॉल करा. आमच्या ऑनलाईन कोर्सेसची माहिती घ्या, घर बसल्या शिका, व्हिडिओज लावा, इंटरेस्टिंग आहे खूप. जेवढं तुम्ही वेळ देताल मार्केटला, मार्केट तेवढा पैसा आपल्याला देतं स्टेप बाय स्टेप. आणि ज्यांनाही अशा प्रकारचे स्टॉक्सच्या लेवल्स पाहिजेत, खाली दिलेल्या लिंकवर जावा, तुमचं डिमॅट ओपन करा आणि आम्हाला एक स्क्रीनशॉट पाठवा. तिथे पण तुम्हाला काही ना काहीतरी आम्ही आमच्याकडून देण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी. तत्पूर्वी लक्षात ठेवा, उद्या सकाळी 9:15 लाईव्ह ट्रेडसाठी मी येतोय तुमच्याबरोबर, त्यामुळे यूट्यूब चॅनलवर ॲक्टिव्ह राहा सकाळी 9:15. लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिलेलीच आहे. धन्यवाद.